महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि एमॅनोरातर्फे आयोजित 63व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सध्या म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू आहेत. आजचा दिवस गाजवला तो सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत असलेल्या पहिलवानांनी, ज्यात कालीचरण सोलनकर, वेताळ शेळके, शुभम चव्हाण यांनी सुवर्ण पदक जिंकलं आहे. गादी विभागातील 70 किलो वजनी गटात अंतिम लढतीमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या कालीचरण सोलनकर यांनी पुणे जिल्ह्याच्या दिनेश मोकाशीवर 11-5 गुणांनी सहज विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावलं आहे. अहमदनगरच्या विकास गोरेने लातूर जिल्ह्याच्या अलिम शेखवर 15-3 ने सहज विजय मिळवत कांस्य पदक जिंकलं आहे. याच गटाच्या कांस्य पदकाच्या दुसऱ्या लढतीमध्ये पिंपरी चिंचवडच्या योगेश्वर तापकीरने औरंगाबादच्या कृष्णा गवळीवर 10-0 असा तांत्रिक गुणात धिक्क्याने विजय मिळवला आहे. 92 किलो वजन गटातली कांस्य पदकासाठी कुस्ती लागणार आहे. प्रदीप काळे लातूर लालपीठ, अमोल मुंडे बीड निळेपीठ, आणि सुवर्ण आणि रौप्य पदकांसाठी जयदीप गायकवाड सातारा लालपीठ, आणि कमळी सोलापूर जिल्हा निळेपीठ लाळपासून धारण केलेल्या धारवाड्यांनी या कुस्त्या चालू होतील. अखंड श्री महाजनसागराचा महासागर झाला. कारण महाराष्ट्राच्या ठसा ठसात रोमा रोमात कुस्ती जिंकलेली आहे. अखेरची 15 सेकंद आणि चार असा गुणफल कुमार शिला हे पैलवान विजयी. यानंतरची कुस्ती प्रतीक पाटील कल्याण लाल कसुमर्या कार्तिक वाटले ठाणे जिल्हा निळा कसुमर्या कला 11 क्रमांक 4 अजून काय नाही.